तर भाजपच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस नरमाईची भूमिका घेत असल्यानं शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना नेत्यांच्या पाठीशी केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असताना गृह खातं ताब्यात असलेली राष्ट्रवादी काँग्रेस मात्र स्वस्थ बसून असल्याबद्दल शिवसेनेत नाराजी आहे. उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, अनिल परब तसंच यशवंत जाधव यांच्यासह संजय राऊतांचे निकटवर्तीय यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलाय. पण हातात गृह खात्यासारखं महत्वाचं खातं असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस मात्र भाजप विरोधात नरमाईची भूमिका घेत असल्याची चर्चा शिवसेना नेत्यांमध्ये सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याची ही माहिती आहे. तर सेना नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यावरून नाराज आहे आपण पाहूयात. सेना नेत्यांच्या ईडी चौकशा होत असताना गृहमंत्री भाजप नेत्यांवर कठोर कारवाई का करत नाही हा मुख्य मुद्दा शिवसेनेच्या नाराजी मागे आहे. तर फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांचा जबाब घरी जाऊन त्यांनी नोंदवला. संघर्षाऐवजी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं अजित पवार म्हणाले. तर आमदार निलंबनावरूनही अजितदादांकडून घरचा आहेर देण्यात आला. शिवाय वर्षभरासाठी निलंबन योग्य नाही असं अजित पवार म्हणाले. तर माजिद मेमन यांच्याकडून मोदींचं कौतुकही करण्यात आलं. या सगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी आहे आणि त्यामुळेच आता महाविकास आघाडीमध्ये काहीशी बिघाडी झाल्याचं यावरून दिसत आहे. तर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खातं आहे आणि असं असताना भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस किंवा गृह खातं कडक कारवाई का करत नाही, नरमाईची भूमिका का घेतं, या सगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी आहे.